विधानसभेचा आखाडा सध्या चांगलाच गाजतोय. पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप नाईन बातम्या. पाच फूटवाला मशिदीमध्ये घुसून मारू म्हणतो त्याला विधानसभेत घुसून मारू. एमआयएमच्या नसीर सिद्दीकींचा नितेश राणे यांना इशारा. सिद्दीकी संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार. हिरव्या सापानं आम्हाला शिकवू नये, नासिर सिद्दीकींनी अवकाशात राहून बोलावं, नितेश राणेंचा पलटवार. वाद निर्माण करणाऱ्यांना पोलिसांनी जेलमध्ये टाकलं पाहिजे, नाव न घेता अकबरुद्दीन ओवेसी यांचा रामगिरी महाराजांवर निशाणा. काँग्रेसच्या उमेदवार के सी पाडवी यांच्या प्रचाराला आता सुरुवात. सातपुड्याचे देवस्थान अस्तंबा ऋषी इथं नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली. महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या तीन सभा. महायुतीचे उमेदवार बडोले यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं. पुण्याच्या भोरमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा. अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारासाठी मेळाव्याचं आयोजन. माण मतदारसंघातील पवार गटातील वाद आता चव्हाट्यावर. प्रभाकर देशमुख यांना डावलल्यानं प्रचारसभेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. प्रभाकर देशमुख आणि अभय जगताप यांच्या कार्यकर्ते प्रचारात भिडले. सोलापूरमध्ये शरद पवार गट अभिजित ढोबळे बंड करण्याच्या तयारीत. सहविचार बैठकीमध्ये अभिजित ढोबळे यांची विद्यमान उमेदवारावर नाराजी. इंदापूरमध्ये प्रवीण माने यांचा बैलगाडीतून प्रचार. बैलगाडीमधून मिरवणूक काढत गावागावात प्रवीण माने यांचं स्वागत. इंदापुरात तिरंगी लढत.